आपली आजची रेसिपी आहे थालीपीठ आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजणीचे पीठ। येथे मी घेतलेली आहे उडीद डाळ, चना डाळ, मूग डाळ, तसेच मटकी आणि तांदूळ प्रत्येकी एक एक समान वाटी। याशिवाय मला इथे लागणार आहे धने, बडीशेप प्रत्येकी एक एक चमचा, मेथी अर्धा चमचा, जिरेही आपल्याला एक चमचा इथे लागणार आहे, पण मी अख्खे जिरे न घेता इथे जिरे पावडर वापरणार आहे। तर आता सुरुवातीला मी धने, बडीशेप, मेथी, इतर सर्व डाळी आणि तांदूळ भाजून घेतलेले आहेत। आता हे सर्व भाजणीचं साहित्य एकत्र करून मी ते दळून घेते। तर आता आपलं भाजणीचं थालीपीठाचं पीठ तयार आहे, आपण थालीपीठ बनवायला घेऊ। इकडे मी घेतले आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून, तसेच भरपूर कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। तर आता पीठ भिजवायला घेऊया। पीठात प्रथम हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। आता ह्यात घेणार आहोत अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। सर्व मिश्रण चांगले व्यवस्थित एकत्रित करून घेऊ आणि मग ह्यात घालू 1 चमचा तेल। तेल सर्व मिश्रणाला चांगलं व्यवस्थित चोळून घेऊ। आता यात गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून मी हे पीठ मळून घेणार आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मी इथे जिरा पावडर घालून घेते। पीठ पळून तयार आहे, आता अर्धा तासासाठी आपण याला झाकून ठेवूया। आता अर्धा तासानंतर मी थालीपीठ करायला घेते, तर त्यासाठी मी पोलपाटावरती प्लॅस्टिक घेतलेलं आहे आणि त्यावर थालीपीठाचा गोळा ठेवून मी हाताच्या साह्याने थालीपीठ थापून घेणार आहे। सुरुवातीला प्लॅस्टिकवर आणि थालीपीठाच्या गोळ्यावरती थोडे थोडे तेल लावून आपण अशा प्रकारे थालीपीठ थापून घेणार आहोत। इथे थालीपीठ थापून होईस्तोवर शेगडीवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। थालीपीठ थापून झाल्यानंतर आपल्याला 2-3 याप्रमाणे छिद्र करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा थालीपीठ भाजू तेव्हा आपल्याला यात तेल सोडता येईल। तवा छान तापला आहे, आता आपण त्याला तेल लावून घेतो। आता थालीपीठ तव्यावर घालून घेऊया। थालीपीठाच्या सर्व बाजूने आणि मध्ये केलेल्या छिद्रामध्ये आपण आता तेल सोडून घेऊया। हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहे। आपलं थालीपीठ भाजून होईस्तोवर आपण दुसऱ्या थालीपीठाची तयारी करून घेणार आहोत। तर एका बाजूला आपण दुसरे थालीपीठ थापून घेऊया। तव्यावरचे थालीपीठ आता आपण परतून घेऊया। अशाच प्रकारे अधूनमधून आपण हे थालीपीठ परतत राहणार आहोत। थालीपीठ छान खरपूस भाजले गेलेले आहे, आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। आता अशाच प्रकारे बाकी सर्व थालीपीठ आपण करून घेऊया।
सर्व थालीपीठ आता आपली तयार आहेत। आपण याला सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। हे थालीपीठ आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकतो। मी ते चटणी घेतली आहे। मी या चटणीसाठी घेतलेले आहे 100 ग्रॅम डाळे आणि अर्धा वाटी ओला खवलेला नारळ, तसंच हिरव्या मिरच्या 4 ते 5, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि लसूण 2-3 पाकळ्या, तसेच कोथिंबीर 1 चमचा, जिरे आणि चवीनुसार मीठ। तर स्वादिष्ट आणि चमचमीत असे थालीपीठ तयार आहे। तुम्ही ही रेसिपी करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा।